नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आईचा खून करून शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा। कोल्हापूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फसणारी अत्यंत महाभयानक अशी घटना। सुनील रामा कुशी कौरी या नराधमाने केली। त्याने स्वतःच्या आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर ते खाण्याचा प्रयत्न केला। ही घटना अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे। अरे येतात आईचे ज्या पद्धतीने हत्या करून शरीराचे तुकडे केले, काय सांगाल? तुमच्या आयुष्यातला पहिला प्रसंग अशा प्रकारे? पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना अशा प्रकारचे अनेक प्रसंग बघितले। अशा प्रकारच्या अगदी निघरून हत्या यापूर्वी पण पाहिलेल्या आहेत, मुंबईत नोकरी करताना किंवा गडचिरोलीला नोकरी करताना। परंतु ही अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने आईची हत्या करणे आणि तिचे हृदय आतडं काढून यकृत काढून ते तळून खाणे हा अतिशय घृणास्पद प्रकार। जो पहिला की तुम्ही जे म्हटलात की एक माणूस म्हणून माझ्या पण अंगावर काटे आले, मला सुद्धा तिथं अतिशय वाईट वाटलं होतं की आईची ही अवस्था आहे। म्हणजे एखाद्या जनावराला सुद्धा तो खाटे अशा पद्धतीने कापत नाही की ज्या पद्धतीने ह्या आरोपीने स्वतःच्या आईला कापलं होतं। आणि तो रात्रभर ते आईला कापतच होता। म्हणजे बरेच वेळ म्हणजे एक क्षणाचं काम नव्हतं की क्षणात क्षणिक रागामध्ये त्यांनी असं कृत्य केलं असं म्हणायला वावच नव्हता। ती घटनास्थळावरची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा तास दोन तास हे आईचे तुकडे करत बसला असावा। पहिले स्तन काढून बाजूला ठेवले, नंतर छाती चा पिंजरा खोलून तो उघडा केलाय, त्यानंतर त्यातले आतले अवयव काढलेत। नंतर आम्ही घरात सर्च केला तर किचनमध्ये त्या किचन कट्ट्यावर त्या तव्यामध्ये त्यांनी त्या आईच्या काळजाचे तुकडे टाकून त्यामध्ये तेल मीठ चटणी टाकलेली होती अशा, आणि त्याचा खाण्याचा प्रयत्न केला होता। अशा प्रकारचा हा घृणास्पद घटना माझ्या पण आयुष्यातली पहिली आहे। आणि त्याच्यामध्ये जो तपास झाला तो अतिशय उत्कृष्ट प्रकारे तपास झाला। त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ आहेत, एस पी साहेब आहेत, लॉ ऑफिसर पवार साहेब आहेत। ज्यावेळेला तपासाचा प्रक्रिया चालू होती त्या वरिष्ठांचं प्रत्यक्ष लक्ष होतं। अमृतकर साहेब आहेत आमचे डी वाय एस पी आणि माझे सहकारी आहेत। याच्यामध्ये अत्याधुनिक आपण म्हणजे जे तपासामध्ये ज्या नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत त्याचा आपण वापर केला होता। म्हणजे स्टमक वॉश घेणे, म्हणजे त्याचं उलटी बाहेर काढून आपण ती पोटातून ती तपासाला पाठवली होती। त्याचा हँड वॉश घेतला होता, फूट वॉश घेतला होता, त्याच्या अंगाचं पूर्ण त्याला आंघोळ घालून त्याच्या अंगावरचं ते पाणी आपण जमा करून डॉक्टरांच्या मदतीने ते तपासाला पाठवलं होतं की त्याच्यामध्ये त्या रक्ताचे हे येतात का। आणि फक्त रक्तगट जुळवण्यापेक्षा आपण डी एन ए प्रोफाईलिंग करून ते मॅच केलेलं आहे आणि ते परफेक्ट जुळल्यामुळेच आज ह्या निर्णयाला ही केस आली। ह्यामध्ये मरेपर्यंत फाशी शिक्षा झालेली आहे। ह्यामधल्या सर्व साक्षीदारांचा पण आभार मानलं पाहिजे। आमचे लॉ आमचे सरकारी पी पी शुक्ला साहेब यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे। आमचे जे पैरवी अधिकारी आहेत लोहार, हवलदार लोहार, आम्ही संपूर्ण केस बनवून सगळ्या साखळ्या जुळून कोर्टापर्यंत पोहोचवली। परंतु कोर्टात टिकवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम असतं। त्यामध्ये आमचे कर्मचारी आहेत, लॉ ऑफिसर आहेत, लोहार आहेत, परीट आहेत आणि मेन म्हणजे जे आपले सरकारी वकील शुक्ला साहेब आहेत की ज्यांनी ही अतिशय सुंदर पद्धतीने ती ही जी आमची जी तपासाची साखळी आहे कोर्टासमोर मांडलेली आहे, उलगडून दाखवलेली आहे की जेणेकरून कोर्ट त्या निर्णयापर्यंत पोचलं आणि कोर्ट साहेबांनी त्यामध्ये फाशी शिक्षा सुनावलेली आहे। आज माझ्या आयुष्यातल्या ही गुन्ह्यातला पहिले फाशीचा प्रसंग आहे, परंतु अतिशय योग्य ठिकाणी योग्य निर्णय झालेला आहे असं मी म्हणेन।